पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. सामाजिक बांधिलकी जपणारा इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या वतीने पनवेलमधील सरस्वती विद्या मंदिरात हॅपी स्कूल हा प्रकल्प राबवण्यात आला. या उपक्रमात शाळेत रंगरंगोटी, स्टाफ रूमची निर्मिती तसेच विविध साहित्यांचे वाटप शुक्रवारी करण्यात आले. या प्रकल्पाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि रोटरीच्या डिस्ट्रिक्ट झोनल हेड डॉक्टर शोभना पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनने हॅपी स्कूल हा प्रकल्प राबविल्याने सरस्वती विद्या मंदिराने काट टाकले. शाळेच्या वर्षा व खालच्या वरांड्याची रंगरंगोटी, मुख्याध्यापकांना स्वतंत्र कक्ष व त्यांची रंगरंगोटी, स्टाफ रूमची निर्मिती, अभ्यास वर्गासाठी 12 पंखे, कवयतींचे साहित्य, लेझिम, डम्बेल्स, बुद्धिबळ यासारख्या खेळाचे साहित्य, प्रयोगशाळेतील साहित्य, 8 खुर्च्या, 8 टेबल, वॉटर प्युरिफायरची दुरुस्ती आदी शाळेला सुपूर्द करण्यात आले. यावेळी नगरसेविका मुग्धा लोंडे, इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल टाउनच्या अध्यक्ष डॉक्टर साधना गांधी, सेक्रेटरी ध्वनी तन्ना, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियलचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद गांधी, सेक्रेटरी हरमेश तन्ना, संस्थेचे चेअरमन सुधीर कांडपिळे, सेक्रेटरी राजेंद्र ठाकरे, रोटेरियन अलियसगर बोरा, डॉक्टर एन सी जनार्दन, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आदी उपस्थित होते. इनरव्हिल क्लबच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रकल्पामुळे सरस्वती विद्या मंदिराचा कायापालट झाला असून येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. या छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून आज शिक्षकांना चांगल्या पद्धतीने जर इथे शिकवता आलं, त्यांना चांगलं वातावरण मिळालं, तर त्यांच्या शिकवण्यामध्ये देखील याच्यामध्ये निश्चितपणानं चांगली सुधारणा होऊ शकते. आज वेगवेगळ्या अंगानं CBSE बोर्ड्स आहेत, ICSE बोर्ड्स आहेत, या सगळ्या बोर्डाच्या माध्यमातून एक स्पर्धा ही या विद्यार्थ्यांच्यासाठी तयार होते. यांना कदाचित त्याची कल्पना नाही आणि कदाचित यांचे पालक अशा परिस्थितीत आहेत आर्थिकदृष्ट्या की त्यांना दुसरं काहीच परवडू शकत नाही आणि म्हणून त्यांची मुलं या शाळेमध्ये येत नाही. पण म्हणून याचा अर्थ त्यांना कमी दर्जाचं शिक्षण मिळावं असं असू शकत नाही. त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून महापालिकेचा कटाक्ष असला पाहिजे. पण महापालिकेचा कटाक्ष असेल किंवा शिक्षण मंडळाचा कटाक्ष असेल एवढ्यावरती ते भागत नाही, तर त्या परिसरात राहणाऱ्या अन्य लोकांना देखील, संस्थांना देखील त्याची जाणीव आहे हे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसत आहे.